तुला आवडते ना म्हणून मुद्दाम केलीये. अगं बाई मोनिका, अगं काय झालं गं, रडतीस कशासाठी? हा अगं आल्यापासून इतकी छान हसत होतीस, बोलत होतीस, मग आता एकदम रडायला काय झालं? काही नाही. फोनवर कुणाशी बोलत होतीस? वहिनी आता नाही, गंमतच झाली. काय ग मोनिका, काय झालं? तेच विचारते मी, पण ती काही सांगतच नाही. आई मला खरंच कोणीच काही बोललं नाही. जाऊ दे. काकी तुम्ही काहीतरी गंमत सांगायला आला होतात ना? आपण बाळासाठी नावं शोधत होतो ना, तर मोहनने काय केलं माहितीये? आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन्स मिळावे म्हणून त्यांनी क्लासमधल्या सगळ्या स्टुडंट्सना सांगितलं की उद्या येताना प्रत्येकाने एक एक ऑप्शन घेऊन यायचं नावाचं. मोहनच्या डोक्यात काय मस्त कल्पना येतात ग. मग नवरा कोणाचा आहे? आता उद्या आपल्याला किती नावं मिळणार? मला वाटतं 40-42 तरी मिळाल. मला आयडिया खूप आवडली, पण याच्यातला 1% उत्साह जरी बाळाच्या बाबांमध्ये असताना तर जास्त बरं वाटलं असतं मला. हाय मानसी, बोल. हाय, आय एम सॉरी. सॉरी कशाबद्दल? काही नाही, दरवेळी आपली चुकामुक होतीये ना. अगं चुकामुक म्हणजे काही चूक नाही ना मानसी, आणि तू सॉरी असं म्हणतेस जसं काही तू आतापर्यंतच्या सगळ्या भेटी मुद्दाम टाळत होतीस आणि त्याला चुकामुक म्हणत होतीस. तू हॉस्पिटलला येऊन गेलास ना? हो, डॉक्टर विक्रांत भेटले मला तिथे. हो म्हणाले मला ते, आय मीन फोन आला होता त्यांचा की तू येऊन गेलास. ओके, उद्या भेटूया. मी आत्ता सुद्धा तयार आहे. मग उद्या डन. डन. आणि सलील पुन्हा एकदा व्हेरी. मला सॉरी ऐकू येत नाही. So, I'm sorry. उद्याची वेळ आणि वेन्यू कळव, मी पोहोचतो. ओके बाय. या बाय. चहा प्या तुम्हीच. अरे हे काय, मी तुला विचारलं होतं चहा हवाय का, तू नाही म्हणाली. मला चहा नकोच आहे. मग मला वाईट वाटतंय हो मोनिकाच. कशाला? अहो तुम्हाला माहिती नाही, आज रडत होती बिचारी. का? आपल्या विक्रांतचं ना आपल्याला वाटतं तसं नाहीये. नाही म्हणजे त्याला कशात काही उत्साहच नाहीये. अहो तो मोनिकासाठी वेळ सुद्धा काढत नाहीये. नाही म्हणजे मला माहिती आहे की कामं असतात जी टाळता येत नाही. एरवीचं ठीक आहे हो, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. तिच्या या अशा नाजूक अवस्थेत विक्रांतनी तिच्या बरोबर असायला हवं की नाही? आणि विक्रांतच्या वेळेचं आठवते ना तुम्हाला, त्याचं नाव काय ठेवायचं म्हणून किती पुस्तकं वाचायचं तुम्ही? अगं तू वेगळा आहे, माझ्यासारखं नाहीये तू. त्याला कामं आहेत, मी रिकाम टिकणार नाही.
तुम्ही रिकाम टेकडे होता म्हणून हे केलं असं नाही. तुम्हाला या सगळ्यात इंटरेस्ट होता. आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं, जगाने आपल्या मुलाला काय नावाने हाक मारायची, आणि आपल्या विक्रांतला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये. पण बायकोला आनंद तेव्हाच होतो जेव्हा तिला हे कळतं की या सगळ्यात नवऱ्याची साथ आहे की नाही. आणि एक सांगू, ही साथ विक्रांत मोनिकाला देत नाहीये. विचारतो त्याला आत्ता. आत्ता? हो तू आत्ताच म्हणालीस ना, आत्ताच विचारतो. हो इकडे रे बाळा ये. बस कसा आहेस? मस्त. काम मी झाली की नाही सगळी? हो. बर, थोडा वेळ इच्छा शक्ती यातला काय शिल्लक? काय झालं? मला एक मित्रत्वाचा सल्ला द्यायचा तुला. काय आहे ना विक्रांत, काही गोष्टी आपण आयुष्यामध्ये ठरवून करतो, म्हणजे घडवून आणतो, आणि त्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. पण काही गोष्टी आपण न ठरवता सुद्धा होतात, म्हणजे घडतात, पण त्या घडल्या असं म्हणून गप्प नाही बसायचं. तर त्या घडल्यानंतर आयुष्यभर त्या गोष्टींना आपण साथ द्यायची असते, आणि तसं केल्यानंतर त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये, इंग्रजीत फार छान शब्द आहे त्याला, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मेमोरेबल ठरतात. बरोबर ना? बरोबर विक्रांत, बाबा अगदी बरोबर सांगतायत. मला सांग, तुला तुला कसलाच कसा उत्साह नाहीये? अरे तू पहिल्यांदा बाबा होतोयस ना, मग तुला कशात इंटरेस्ट कसा वाटत नाहीये? अरे आज आम्ही सगळेजण तुझ्या बाळाचं नाव काय ठेवायचं म्हणून चर्चा करत होतो. मोनिकानी तुला फोन केला होता, तर तू तिच्याशी नीट बोलला सुद्धा नाहीस. हे बघ विक्रम, आता मोनिकाची डिलिव्हरी कधी होणार, या घरात बाळ कधी येणार, हे कोणालाच माहित नाही, तुलाही नाही. तोपर्यंत आपण बाप झालो आहे असं समजून प्रत्येक दिवस एन्जॉय करेल का हरकत? हो बाबा. हे बघ, मी ना नावांची काही पुस्तकं काढून ठेवली. तू तुझ्या खोलीत जाशील ना तेव्हा ती घेऊन जा, आणि ती तू आणली आहे असं सांग तिला, म्हणजे बरं वाटेल. ये होई ना बात. हा बघितलं का, मित्र म्हणून वागल्याचा असा फायदा असतो. चला उठा, चला. हा अलका ऐक ना, उद्यापासून तू ना घरातल्या प्रत्येकाशी मित्र म्हणून वाग, म्हणजे गीता, निर्मला, आई सगळ्यांच्या खांद्यावर असा हात ठेव. अगो भाई, आईंच्या खांद्यावर असा हात ठेव आणि त्यांना काय हाक मारू? पार्वती. काय हसले वा, चांदण रे चांदण. मोनिका तुला काय हवंय? विक्रांत, आपण एकत्र बसून नाव ठरवूया इतकंच हवंय मला, बाकी काही नाही. उगाच हा खोटा आव कशाला आणतेस माझ्या घरच्यांसमोर? हा तुला चांगलं माहितीये मला तुझ्या बरोबर बसून ही नावं ठरवण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण का विक्रांत, त्या बाळाला तू स्वीकारणार होतास ना? हो पण मोनिका, तुला चांगलं माहितीये मला राग का येतोय, माझा प्रॉब्लेम काय हे तुला माहितीये. उगीच मुद्दा मला घरात माझं तोंड उघडायला लावू नकोस, ओके? आणि ही पुस्तकं सुद्धा मी आणलेली नाहीये, ती मला. विक्रांत का असं वागतोयस तू, सांग ना का? मोनिका, अगं बाई हे काय, तुम्ही अजून नावं ठरवायला सुरुवात नाही केली? अगं आज तू रडत होतीस ना म्हणून हा मुद्दा मी पुस्तकं घेऊन आला बघ. म्हणजे मी काही जास्त नाही बोलले, मी फक्त याला सांगितलं आज की नाही बाळाचं नाव ठरवायचंय. मग तो हॉस्पिटलमधून सरळ पुस्तकांच्या दुकानात गेला आणि ही पुस्तकं घेऊन आला. मला सांग, तू आत्ता रडत नव्हतीस ना? नाही नाही आई, इनफॅक्ट आम्ही आत्तापासून नावच ठरवणार होतो. तेवढ्यात तुम्ही आलात. बघतोस काय, बस ना ती एवढी म्हणतीय ना, बस बघू. विक्रांत,
ए तुला बघ ना याच्यातलं कुठलं नाव आवडतंय का मोनिका माझ्या घरच्यांच्या भावनांशी खेळणं बंद कर तू ह्यातच आनंद मान की तू ह्या घरात सेफ आहेस आणि तुझी डिलिव्हरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये होणार आहे हे बघ तुझी डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी एवढं एकच उद्दिष्ट आहे माझं आणि तुझंही तेच असू दे प्लीज एवढी एकच इच्छा आहे माझी इच्छा इच्छा नाही नाही फारच जुनं नाव वाटतंय ना आत्ताचं कुठलं तरी नाव ठेवूया मोनिका मोनिका मी निघतोय बरीस ना तू ह्याला म्हणतात प्रेम अजून एक फोटो काढ प्लीज प्लीज जरा असा एक इकडले हा काका काय काय म्हणजे काय मी सांगते कसं आहे की आता काउंट डाऊन सुरू झालाय हो की नाही म्हणजे काय डिलिव्हरीची डेट जवळ आली ना सो ना मला ना काल एक गंमत सुचली म्हटलं बाळाच्या जन्माच्या आधी ना आपण काही असे फोटो काढून ठेवायला पाहिजे किंवा काही गोष्टी शूट करून ठेवायला पाहिजेत बाळाचा जेव्हा पहिला वाढदिवस असेल ना तेव्हा आपण ते फोटोज किंवा ते व्हिडिओज बघायचे आणि आपण रिफ्रेश व्हायचं समजा ना काय हा एक दुजे केली असं जर का टायटल असेल त्या व्हिडिओ काय असेल नाही खरंच आयडिया खूप छान आहे तुमची पण मला जावं लागणार आहे खूप काम आहे मला आयडिया चांगलीच आहे मला माहिती आहे कारण माझी आहे चला 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 हा घे हातात घे आणि उठा हळूहळू घे चल ना किती वेळ उशीर होतो तुला तूच म्हणतो हा हा हळू नानू मामा आज एवढा उशीर तुला अरे काय सकाळी 5 वाजता उठून मी धावायला जातो नंतर झोपतो शिक जरा त्याच्याकडून काहीतरी हा सध्या झोपायचं शिकतोय धावायचं वा आज काय भेट आहे हे सगळं तिखटच दिसतंय हो मोनिकाला आवडत ना म्हणून सगळं तिच्या आवडीचं केलंय वा उत्तम म्हणजे सगळं तिच्या मनासारखं चाललंय तर आता जे बोललास ना ते जरा पुन्हा एकदा बोल ना हे काय गंमत आहे म्हणजे कसं आता मोनिकाचं काउंट डाऊन सुरू झालं ना त्यामुळे बाळ जन्माला येण्याआधी आपण सगळे कसे होतो हे त्याला कळावं म्हणून हे शूट ए मोन याच्यानंतर मी बोलणार सुरू वा म्हणजे सगळं मोनिकाच्या मनासारखं चाललंय या घरामध्ये एकापेक्षा एक नमुनेदार माणसं आहेत आणि मी बाळाला विनंती करतो की त्याने लवकरात लवकर यावं आमच्या घरी म्हणजे सगळी माणसं तुला प्रत्यक्ष बघायला मिळतील आई आता तू ए बाई मी काय बोलू अगं काही बोल ना कसं आहे ना बाळाला त्याच्या जन्माच्या आधी त्याची पणजी कशी होती आणि नंतर कशी हे कळायला हवं ना बोल असं असेल ना तर त्याची पणजी त्याच्यावर खूप प्रेम करणारी आहे पण ते दिसणार कसं दादा तुला कळतं ना मला काय म्हणायचं ते जे मी क्लासला गेलो की हे सगळं शूटिंग करण्याची जबाबदारी तुझी हा
या। अरे तुम्ही दोघ कुठे निघालात? नाही ती नाही, मला जायचंय। अरे मग ते आठवणी तो शूटिंग हो करू ना आल्यावर। चालणार नाही, फोन दे तुझा, फोन दे। आजी मला पेशंटचा अपॉइंट काही बोलायचं नाही, तू मला फोन दे। निर्मले आज विक्रांतच्या काही अपॉइंटमेंट्स वगैरे असतील ना तर जरा तू लक्ष दे। काय हा ठेवते मी। हा आजी मी काय म्हणते, उगाच त्यांना त्रास कशाला, आपण शूटिंग करूया ना। नाही अजिबात चालणार नाही। अगं आता दिवस भरत आले तुझे, यांनी थोडा वेळ तरी तुझ्यापाशी थांबलं पाहिजे की नाही? हो पण मी क्लासला गेलो तर दादा करेल ना शूट। पण ना एक काम करूया, ब्रेकफास्ट नंतर ना तुम्ही दोघं वरांड्यात चालताय असं शूट करूया। उत्तम। पण कशाला हे सगळं, आमच्या वेळेला हे असलं काही नव्हतं। नाही नाही तुझ्या वेळी नव्हतं म्हणजे त्यावेळी तू गरोदर होतास। अरे वेड्या, तेव्हा साधन नव्हती बाबा, आता आहेत ना, सोय झालेली आहे म्हणून सगळे करतात, कळलं? म्हणून आपण आठवणी त्याच्या साठवायच्या आणि जपून ठेवायच्या, काय बरोबर आहे ना? हा लेट येणार आहे निर्मलेला सांगितलेलंच आहे, त्यामुळे त्याला काही जायची घाई नाहीये। अहो ते लाल बटन दाबा ना म्हणजे सुरू होईल। तिकडेच चालला होता माझा हात। नाही म्हणजे मलाही गीतानी सांगितलं तेव्हा कळलं। सुरू अशा मस्त फेऱ्या मारा। चला ना। पण वन मिनिट काही नाही, चल जाऊ। हो पण बाबा हे किती, मला माहितीये सगळं विनोदी दिसत आहे पण हे जेव्हा एकत्र होईल ना काय फर्स्ट क्लास दिसेल नाही का ग? हो विक्रांत चला ना। ठीक आहे। ती फुलं सुद्धा छान आली पाहिजे तर। आधी मुलं येऊ देत मग फुलं। विक्रांत अरे हात पकड ना तिचा। पण दिसतंय छान, म्हणजे असे एकमेकांमध्ये रममाण झालेलं जोडपं फिरत असं वाटत नाही का? बाबा बस झालं, मला निघायचंय। बर पण संध्याकाळी लवकर ये। हो चला ना आता, बाय म्हणायचं असेल चला। तू काल मला काय म्हणाला होता? माझ्या घरातल्यांच्या भावनांशी खेळू नकोस म्हणून, आठवत? मग आता हे काय चालू होत? तुझ्या घरातले माझ्या भावनांशी खेळत नाहीयेत? नाही फरक, पण तो तुला नाही कळणार। हे बघ आता ते कसेही वागत असले तरी त्यांना खरं काय ते माहित नाही, आणि तुला खरं काय आहे ते माहित असून सुद्धा तू खोटं वागतेस। जा घरी जा, आणि ते जे प्रेम देत आहेत ना ते जरा मोकळ्या मनाने घे, कदाचित त्याने तुझ्या आयुष्यात काहीतरी फरक पडेल। काळजी घे स्वतःची। मिस्टर विक्रांत, कोर्टाची एक डेट आधीच मिस झाली। हो पण कारणच तसं होतं। अहो तुम्ही जे कारण सांगितलं ना त्याही पेक्षा काही जेन्युइन कारण शोधून काढली जातात डेट टाळायला। सो कारण हा डिफेन्स होऊ शकत नाही। मग आता? आता उद्याची डेट आहे। येस आय नो। मग आता तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता उशीर होऊन चालणार नाही, कारण ही केस नॉर्मल नाही आहे, ही केस डेडलाईनची आहे, आणि डेडलाईन आहे तुमच्या बायकोची डिलिव्हरी। अशा केसेसमध्ये आजपर्यंतचा अनुभव असा आहे की बरेचदा डिलिव्हरीनंतर केस मागे घेतली गेली। केसमध्ये एकदा का भावनांनी एंट्री घेतली ना की संपलं हो सगळं। जोपर्यंत ती बाई असते तोपर्यंत केस लढणं शक्य असतं, पण एकदा का तिची आई झाली ना की मग संपलं। आईशी कोण भांडणार,
कुणाची का असेल? आई म्हणजे देव. उद्या तुम्ही घेऊन येणार आहात की ती स्वतः घरी आणले तिला? व्हॉट, अहो घरी नेऊन खूप मोठी रिस्क उचलली तुम्ही मिस्टर विक्रांत. तुम्हाला केस हरायचे का? जे नाही करायचे तेच तुम्ही नेमकं करताय.